नांदेडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात झाली। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या निवासस्थानी तिरंगा ध्वज फडकावला। यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरी ध्वजारोहण करावे असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले। यावेळी भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, वैद्यकीय आघाडीचे अजित गोपछडे, भाजपा उपाध्यक्ष सुशीलकुमार चौहान, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा सचिव ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। यांनी आझादी महोत्सवाच्या निमित्तानं हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या। 13 तारखेला ध्वजवंदन व्हावं आणि 15 तारखेला संध्याकाळी तो सन्मानाने उतरावा। आज आपण बघतो की पूर्ण देशभर या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। अनेकांनी आपापल्या घरावर हा ध्वज फडकवलेला आहे। ज्यांनी हा ध्वज फडकवला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। या 3 दिवसाच्या अभियानामध्ये जिल्ह्यातील तमाम बंधू भगिनींनी सामील व्हावं। आपण बघितलं की काल नांदेड असेल, नायगाव असेल, जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात असेल, कंधार असेल, लोहा असेल, प्रचंड प्रमाणामध्ये तिरंगा रॅल्या निघाल्या आणि भारावून गेले लोक। एवढा प्रतिसाद सर्व स्तरावर याच्यात मिळत आहे। मी मनापासून जिल्ह्यातल्या तमाम बंधू भगिनींचं अभिनंदन आभार मानतो की त्यांनी या आव्हानाला प्रतिसाद देऊन या तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले आहेत।